तर दुसरीकडे मराठ्यांच्या पाठीत मुख्यमंत्री शिंदेंनी खंजीर खुपसला असं म्हणत काँग्रेस प्रवक्ते संजय लाखे पाटील यांनी टीका केली. देवेंद्र फडणवीस आणि त्यांनी विदर्भातून जमा केलेले तथाकथित ओबीसी कुणबी नेते यांच्या दबावाखाली राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जी काही भूमिका आज घेतली ही भूमिका राज्याच्या मुख्यमंत्र्याला शोभादायक नाहीये. मनोज जारंगे पाटील यांचं उपोषण सोडवताना त्यांनी जे काही आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनाचं फारकत घेणारं त्याला हरताळ फासणारं आजचं त्यांचं जे काही स्टेटमेंट आहे ते आहे आणि तमाम मराठा समाजाच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम एकनाथराव शिंदे यांनी केलेलं आहे. सरकारने जेव्हा जारंगे पाटील यांचं आरक्षण सरबत देऊन सोडलं तेव्हापासून त्या क्षणापासून त्यांनी कमिटी नेमली आणि ती कमिटी हे पाहणी करत आहे की हैदराबादमध्ये जाऊन की असे किती मराठे आहेत ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे आणि ज्यांना ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळेल त्यांना त्यांना मराठा आरक्षणाचे लाभ देण्याकरता आम्ही प्रयत्नशील आहोत. तेव्हा लाखे पाटील आणि काँग्रेसने असे खोटे आरोप करून मराठा समाजामध्ये दुही निर्माण करण्याचा आणि सरकारच्या विरोधात भडकविण्याचा प्रयत्न करू नये.